आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरांमधील कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी मुंबईला जातात आणि ते येण्यास विलंब होत असल्याने संशयितांच्या जीवावर बेतत आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मीरा भाईंदर, उल्हासनगर या भागासाठी 5 कोविड तपासणी केंद्र सुरू करण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत। राजेश टोपे यांनी कुळगाव बदलापूर नगरपालिकेला भेट देऊन अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात सुरू असलेल्या कोविड कार्यक्रमाची पाहणी केली। पहिला प्रश्न आहे की टेस्टिंगसाठी मुंबईला जावं लागतं आणि जे जे मधून रिपोर्ट येता येता 48 तास किंवा त्यापेक्षाही जास्त लागतात, म्हणजे 2-2, 3-3 दिवस लागत आहेत। तर ही बाब दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी टेस्टिंग फॅसिलिटी उपलब्ध व्हावी अशी सूचना मी आत्ताच ताबडतोबीनं कलेक्टरांना केलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत जी काही निधी उपलब्ध करून दिलेली आहे DPDC माध्यमातून आणि SDRF माध्यमातून, त्यातून MMR रिजनमध्ये खास करून मी सांगेल की भिवंडी आपल्या तुमच्या बदलापूर, अंबरनाथ या परिसरासाठी 1, त्याच्यानंतर भिवंडीसाठी 1, उल्हासनगरसाठी 1 आणि मला वाटतं ग्रामीण भागासाठी 1, मीरा भाईंदरसाठी 1, असे 5 टेस्टिंग फॅसिलिटीज या ठिकाणी उभारल्या जाणार आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा निधीची आणि सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याबाबतच्या म्हणजे जे काही सूचना असतील त्याही दिलेल्या आहेत। मला वाटतं की एक येणाऱ्या 10 दिवसाच्या आतमध्ये ही फॅसिलिटी चालू झाल्यानंतर मुंबईवर अवलंबून राहण्याची परिस्थिती गरज पडणार नाही। यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुरू असलेल्या आरोग्य व्यवस्थेवरून स्थानिक अधिकाऱ्यांना धारेवर धरले। आकाश साने, स्वानंद मीडिया, बदलापूर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।